नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडते युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन ॲडमिशन रिलेटेड महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो नुकतीच सतरा जून दोन हजार बावीस रोजी दहावीचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे तर सर्वात अगोदर मित्रांनो जे दहावीमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना अभिनंदन तर मित्रांनो दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा आहे पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे इंजिनिअरिंग करायची आहे सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग अशामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं तर त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्मे सुरू झाले मित्रांनो डायरेक्ट डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या थ्रू पॉलिटेक्निक ॲडमिशनची ही ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे तर ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो नुकताच सतरा जून दोन हजार बावीस रोजी दहावीचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे तर आता दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग ज्या विद्यार्थ्यांना करायची आहे तर त्याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन हे सुरू झालेलं आहे तर त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन कशाप्रकारे फिलअप करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया ऑनलाईन पद्धतीने पॉलिटेक्निकसाठी ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा पॉली बावीस पॉली ट्वेंटी टू डॉट डी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन डिप्लोमा तर मित्रांनो तुम्हाला दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा असेल तर तुमच्यासाठी ही वेबसाईट आहे तर इथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला ज्यामध्ये पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा आहे जसं की सिव्हिल इंजिनिरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा अदर इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटेक्निक डिप्लोमा करायचा आहे त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन हा सुरू झालेला आहे तर इथे आल्यानंतर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन हे करणे आवश्यक आहे तर इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर्म इथे तुम्हाला दिसून जाईल इथे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे रजिस्ट्रेशन करते वेळेस हे संपूर्ण इंस्ट्रक्शन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आणि नंतरच तुम्हाला रजिस्ट्रेशन एक करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन तर यामध्ये सर्वात अगोदर आहे फुलनेम संपूर्ण नाव इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे नंतर आहे ईमेल आय डी इथे तुम्हाला तुमची चालू ईमेल आय डी एंटर करायची आहे मित्रांनो इथे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करणार आहात तेव्हा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला हा करेक्ट एंटर करायचा आहे कारण की जे बी फ्युचरमध्ये अपडेट येणार आहे कॅप राऊंड येणार आहे अशा प्रकारची संपूर्ण जी, जी माहिती होणार आहे ती संपूर्ण माहिती तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर तसेच ईमेल आय डीवरच तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी मित्रांनो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर काळजीपूर्वक एंटर करा इथे तुम्हाला तुमची तुम्हाल। चालू मेल आय डी एंटर करायची आहे ईमेल आय डी एंटर केल्यानंतर नंतर आहे मोबाईल नंबर तर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा चालू दहाकी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे सिलेक्ट स्टेट आता इथे तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे तुम्ही ज्या राज्यामधून आहात तर आपण महाराष्ट्र राज्यामधून आहोत तर इथं तुम्हाला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आता इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात ज्या जिल्ह्यातून तुम्ही रहिवासी आहात नंतर आहे पासवर्ड आता इथे मित्रांनो तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड कशा प्रकारे असला पाहिजे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पासवर्ड तुमचा असला पाहिजे मित्रांनो याचे संपूर्ण इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे नंतर आहे कन्फर्म पासवर्ड इथे तुम्हाला तुमचा परत इथे पासवर्ड एंटर करायचा आहे जो पासवर्ड तुम्ही इथे एंटर केलेला आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे परत एंटर करायचा आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक एंटर केल्यानंतर रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉप विंडो इथे ओपन झालेलं आहे इथे तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता प्रेस ओके इफ आर इफ यू आर शुअर डाटा प्रोवायडेड बाय यू इज करेक्ट तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी तुम्हाला इथे इंटर करून सबमिट या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सक्सेसफुली तुमचं रजिस्ट्रेशन इथे होऊन जाईल इथे तुम्ही पाहू शकता कॉंग ॲप्लिकेशन आय ऍप्लिकेशन आई ॲप्लिकेशन आय आयडी हा तुमचा ऍप्लिकेशन आय डी असेल हे सक्सेसफुली तुमचं रजिस्ट्रेशन इथे झालेलं इथे तुम्हाला दिसून जाईल सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं तुमचा युजर आय डी आणि ॲप्लिकेशन नंबर हा इथे तुम्हाला काळजीपूर्वक सेव्ह करून हा ठेवायचा आहे कारण की फ्युचरमध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला याचाच उपयोग जास्त होणार आहे तर अशा प्रकारे तुमचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हेअर टू लॉग इन अँड नोट फिल कन्फर्म युअर ॲप इन्फॉर्मेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिकली तुम्हाला लॉग इन पेज कॅन्डिडेट लॉग इन पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट केलं आहे रिडायरेक्ट केलं जाईल अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन आय डी इथे तो आता तुम्हाला इथे आता तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आय डी एंटर करायचा आहे आणि तुम्ही क्रिएट केलेला पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करून दिलेला जो कॅप्चर कोड असेल आता इथे कॅप्चर कोड कसा विचारलेला आहे सहा प्लस दोन सहा प्लस दोन किती होतात आठ तर तुम्हाला इथे बरोबर आठ इथे तुम्हाला एंटर करायचं आहे आणि लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन आय डी हा मित्रांनो तुम्ही एंटर केलेल्या जीमेल आय डीवर तसेच तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर पण आलेला असेल तो ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं सक्सेसफुली इथे लॉइन झालेलं लॉग लौ। इन झालेलं इथे तुम्हाला दिसून जाईल अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड इथे तुम्हाला दिसून जाईल आता इथे आल्यानंतर मित्रांनो हो इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसून जातील सेक्युरिटी मोड सिलेक्शन तर मित्रांनो हो आता इथे तुम्हाला दोन सेक्युरिटी मोड सिलेक्शन दिलेले आहेत तर यापैकी एक सेक्युरिटी मोड सिलेक्ट तुम्हाला इथे करायचं आहे तर इथे या एक, एक नंबरला आहे ई सेक्युरिटी मोड यामध्ये मित्रांनो कसं आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट हे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावं लागतील संपूर्ण फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फिलअप करावं लागेल तुम्हाला फॅसिलेशन सेंटरमध्ये एफ सी या सेंटरवर जाण्याची काहीही गरज पडणार नाही मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्हाला फॅसिलेशन सेंटर एफ सी सेंटरजवळ एफ सी सेंटरला जाण्याची काहीही गरज पडणार नाही व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी एफ सी सेंटरला जाण्याची काहीही गरज पडणार नाही हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करायचे आहे ऑनलाईन पद्धतीने अपलोड केल्यानंतर एफ सी सेंटर ॲटोमॅटिकली तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट हे व्हेरीफाय ऑनलाईन पद्धतीने करून घेतील आणि संपूर्ण प्रोसेस ही ॲडमिशन प्रोसेस ही तुमची संपूर्ण ऑनलाईन पद्धतीनेच होऊन जाईल आणि दुसरं ऑप्शन आहे फिजिकल सेक्युरिटी फिजिकल सेक्युरिटीमध्ये मित्रांनो कसं आहे फॅसिलेशन सेंटरवर तुम्हाला प्रत्यक्षितपणे जावं लागेल तिथे व्हिजिट करावं लागेल संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला संपूर्ण डॉक्युमेंट्सही तुम्हाला तिथे जाऊन तुमचं संपूर्ण डॉक्युमेंट सबमिट करावं लागतील ही संपूर्ण प्रोसेस ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो यामध्ये पाहिलं तर मित्रांनो सर्वात सोपी मेथड ही ई सिक्युरिटी आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्हाला एफ सी सेंटरला जायची गरज पडणार नाही संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीनेच अपलोड करायचे आहे कोणत्याही प्रकारे तुम्हाला एफ सी सेंटरला ऑफिशियलरित्या व्हिजिट करण्याची गरज पडणार नाही फक्त ॲडमिशनच्या टायमाला तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन ॲडमिशन करायला तिथे जायचं आहे तर इथे तुम्ही कोणताही ऑप्शन निवडू शकता तुम्हाला जो सोपा पडत असेल तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह मोड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह मोड यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता युअर सिक्युरिटी मोड हॅज बिन सेव्हड सक्सेसफुली तुमचा मोड हा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल आता इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता खाली इथे एकूण आठ स्टेप दिलेले या संपूर्ण आठ स्टेप तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे तर इथे तुम्हाला आता प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोस्यू टू फिल ऍप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर ए, तर यामध्ये सर्वात अगोदरचं ऑप्शन आहे क्लेम टाईप ऑफ कॅन्डिडेट आता मित्रांनो इथे उमेदवाराचे प्रकार तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं तर यामध्ये भरपूर असे टाईप इथे दिलेला आहे याचा अर्थ असा होतो की मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का महाराष्ट्राचे रहिवासी असाल म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील मान्यता मान्यताप्राप्त संस्थेमधून तुम्ही एस एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असाल तर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे प्रकार ए सिलेक्ट करायचा आहे असे भरपूर प्रकार इथे दिलेले आहे जर तुम्ही जो उमेदवार वरील प्रकारे एमधील निकसे निकसाची पूर्तता करत नसेल परंतु जो किंवा परंतु तो किंवा त्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असून त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे का असेल तर असा उमेदवार इथे क्लिक करू शकतो म्हणजेच विद्यार्थी हा कॅन्डिडेट हा महाराष्ट्र रहिवासी नसेल परंतु त्याचे आई वडील हे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल आणि त्यांच्याकडं रहिवासी प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र असेल तर असे विद्यार्थी दोन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता असे भरपूर प्रकार इथे दिलेले आहे तुम्ही काळजीपूर्वक वाचून संपूर्ण प्रकार इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी नसाल म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासीच नसाल तुमचे आईवडील कोणीच रहिवासी नसेल तर तुम्हाला इथे आउटसाईड महाराष्ट्र स्टेट ओ एम एस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे असे भरपूर प्रकार इथे दिलेले आहे तर आपण इथे महाराष्ट्राचेच रहिवासी आहोत तर आपल्याला एक नंबरचा ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे एक नंबरचा ऑप्शन सेलेक्ट केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि नंतर सेव अँड प्रोसिड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव अँड प्रोसिड यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परत ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्यानंतर नंतरचं ऑप्शन आहे आता नंतर, नंतर आहे होम डिस्ट्रिक्ट डिटेल आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमची दहावीची महत्त्वपूर्ण माहिती इथे अपलोड करायची आहे इथे सर्वात अगोदर आहे एस एस सी आत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे ठिकाण ज्या जिल्ह्या क्षेत्रात येते तो जिल्हा आता दहावी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम पास केलेली त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे सिलेक्ट तालुका फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पासेड एस एस सी आता तालुका सिलेक्ट करायचा आहे ज्या तालुक्यातून तुम्ही ही पास केलेली आहे नंतर आहे इंटरव्ह्यूवर एस एस सी स्कूल नेम अँड ॲड्रेस नंतर, नंतर, आता इथे दहावीला तुम्ही ज्या शाळेत होता त्या शाळेचं नाव आणि संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्या शाळेचं नाव आणि त्या शाळेचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नंतर सेव्ह अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नंतरची स्टेप आहे कॅटेगरी डिटेल्स आता इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी डिटेल फिलअप करायची आहे तर यामध्ये सर्वात अगोदर कॅटेगरी डिटेल्स डू यू बिलॉंग टू जनरल रिझर्व्ह कॅटेगरी आता इथे मित्रांनो तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुम्ही जनरल किंवा ओपनमधून असाल तर तुम्हाला इथे जनरलवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर ओपनमधून असाल तर तुम्हाला इथे जनरल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल मधून असाल तर तुम्हाला इथे रिझर्व आरक्षित यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आरक्षित वर क्लिक केलं की तुम्हाला इथे तुमची कास्ट कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे एस सी एस टी एन टी ओबीसी एसबीसी जी तुमची कास्ट कॅटेगरी असेल ती कास्ट कॅटेगरी तुम्हाला मित्रांनो इथे तुमची सिलेक्ट करायची आहे नंतर आहे सिलेक्ट द कास्ट टू विच यू बिलॉंग आता मित्रांनो आता इथे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे कास्ट कॅटेगरी के सिलेक्ट केल्यानंतर तुमची कास्ट काय आहे ती कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जी कास्ट असेल तुमची ती कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे कास्ट सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे पर्सनल विथ डिसेबिलिटी डिटेल आता मित्रांनो तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे जर तुम्ही अपंग नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे अपंगत्व असेल तर यस केल्यानंतर तुम्हाला कोणतं अपंगत्व आहे तो टाईप तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे नंतरचा ऑप्शन आहे डिफेन्स डिटेल संरक्षण कर्मचारी तपशील इफ यू पॅरेंट अ डिफेन्स पर्सनल मित्रांनो तुमचे आई किंवा वडील जर डिफेन्समध्ये असेल आर्मी नेव्ही किंवा कशामध्ये एअर एअरफोर्समध्ये असेल तर तुम्हाला इथे एस करायचं आहे जर तुमचे वडील आर्मीमध्ये नसेल किंवा डिफेन्स पर्सन नसेल तर तुम्हाला इथे नोवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे परत स्क्रोल डाऊन करायचं आहे नंतर आहे डू यू वॉन्ट टू अप्लाय थ्रू पी एम केअर फॉर चिल्ड्रन स्कीम पी एम केअर फॉर चिल्ड्रन योजनेत अर्ज करायचा आहे का तुम्हाला जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथे यस करायचं आहे जर या योजनेअंतर्गत अर्ज करायचा नसेल तर तुम्हाला ते नो करायचं आहे यस केल्यानंतर मित्रांनो याची काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे याची इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तुम्ही इथे वाचू शकता कोरोना काळामध्ये ज्यांचे आई वडील कोरोना काळामध्ये मृत्यू पालू होते अशा विद्यार्थ्यांना पी एम केअर फंडमधून आर्थिक मदतही मिळत होती तर अशा विद्यार्थ्यांना पी एम केअर प्रमाणपत्र हे पण देण्यात आले होते तर ज्यांच्याकडे हे पी एम केअर प्रमाणपत्र असेल असेच विद्यार्थी ते येसवर क्लिक करू शकता अन्यथा यावर तुम्हाला नो क्लिक करावं लागेल नोवर क्लिक केल्यानंतर नंतरचा ऑप्शन आहे सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट आता मित्रांनो इथे तुम्हाला इथे इंडियन नॅशनॅलिटी म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायला लागेल तर इथे तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी म्हणून नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्याकडं जर असेल इश्यूड बाय तहसीलदार एक्झिक्युटिव्ह मायगेस्टिक डिप्टी कलेक्टर यांच्याकडून इश्यू नॅशनॅलिटी सर्टिफिकेट डोमसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे एक नंबरला क्लिक करू शकता किंवा तुमच्याकडं जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यावर इंडियन नॅशनलिटी ही इंडियन असेल तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही इथे सेलेक्ट करू शकता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे तर सर्वांकडेच असेल तर तुम्ही ते ऑप्श दोन नंबरचं ऑप्शन आहे सिलेक्ट करू शकता आणि नंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसिडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नंतरचं ऑप्शन आहे क्वालिफिकेशन डिटेल आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे तर इथे तुम्हाला दहावीची संपूर्ण मार्क डिटेल तुम्हाला इथे फिलअप करायची आहे तर इथे काही मह प महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते संपूर्ण इन्स्ट्रक्शन सर्वात अगोदर काळजीपूर्वक वाचून घ्या तर यामध्ये सर्वात अगोदर आहे नेम ऑफ द एस एस सी बोर्ड आता दहावीमध्ये तुम्ही कोणत्या बोर्डमधून दहावी पास केली ते बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डमधून दहावी पास केली असेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही अदर कोणत्या बोर्डमधून दहावी पास केली असेल तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागेल नंतरचं ऑप्शन आहे एस एस सी पासिंग इयर आता दहावी तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले ते इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे एस एस सी पासिंग स्टेटस दहावीमध्ये तुम्ही पास झालेला आहे का तुम्हाला इथे पासवर्ड ॲटोमॅटिकली ॲटोमॅटिकली डिफॉल्ट पासवर्ड यावर तुम्हाला क्लिक झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल नंतर आहे फुल नेम इथे तुमचं ॲटोमॅटिकली संपूर्ण नाव इथे तुम्हाला दिसून जाईल नंतर आहे नेम ऑफ कॅन्डिडेट मदर आता इथे तुमच्या आईचं नाव संपूर्ण नाव एंटर करायचं आहे जसं दहावीच्या मार्कशीटवर तुमच्या आईचं नाव आहे तसंच तुम्हाला इथे एंटर करायचं आहे नंतर आहे एस एस सी सीट नंबर इथे तुम्हाला तुमचा दहावीचा सीट नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे जो काही सीट नंबर असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर आहे फिल एस एस सी मार्कशीट डिटेल मित्रांनो इथे आता तुम्हाला तुमची दहावीमध्ये मॅथमॅटिकमध्ये तुम्हाला किती मार्क पडले होते सायन्समध्ये किती मार्क इंग्लिशमध्ये किती मार्क आणि ॲग्रिकेटिव्हमध्ये टोटल किती मार्क पडले होते ते तुम्हाला इथे टोटल संपूर्ण माहिती इथे एंटर करायची आहे इथे मित्रांनो ऑपटेन मार्क दिलेले आहे आउट ऑफ मार्क दिलेले आहे आणि पर्सेंटेज इथे तुम्हाला दिलेलं आहे तर आउट ऑफमध्ये तुम्हाला तुमचा पेपर हा शंभर मार्काचा असेल तर तुम्हाला इथे शंभर लि इथे तुम्हाला शंभर एंटर करायचं आहे आणि शंभरपैकी तुम्हाला किती मार्क पडले मॅथेमॅटिकमध्ये ते तुम्हाला इथे इंटर करायचं आहे सायन्स हा शंभर मार्काचा पेपर होता तर शंभर प शंभर तुम्हाला इथे इंटर करायचं आहे आणि शंभरपैकी तुम्हाला किती मार्क पडले सायन्समध्ये ते तुम्हाला इथे इंटर करायचे आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे नंतर आहे एस एस सी टेक्निकल मित्रांनो तुम्ही जर दहावी एस एस सी टेक्निकलमधून केलेली असेल तर तुम्हाला इथे येसवर क्लिक करायचं आहे येसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणता कोर्स सिलेक्ट केला होता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही एस एस सी टेक्निकलमधून नसन केलं तर इथे तुम्हाला नोवर क्लिक करायचं आहे नंतर आहे इंटरमिडिएट ग्रेड ड्रायविंग स्टेटस मित्रांनो तुम्हाला जर दहावीमध्ये दहावीमध्ये ड्रायविंगसाठी इंटरमिडिएट ग्रेड मिळाला असेल तर तुम्हाला इथे एस करायचं आहे एस केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर इथे एस केलं तर तुम्हाला इथे इंटरमिडिएट ग्रेड ड्रायविंग एक्झिमिशन सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला इथे नोवर क्लिक करायचं आहे नंतर आहे फक्त एच एस सी आय टी आय विद्यार्थ्यांसाठी आहे मित्रांनो तुम्ही जर बारावी तुमची जर झालेली असेल तर तुम्हाला इथे तुम्ही बारावी कोणत्या फॅकल्टीमध्ये केलेली आहे सायन्समध्ये केली असेल तर पासड विथ सायन्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पासट विथ एम सी यू सी एम सी यू सीमधून जर तुम्ही बारावी कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला इथे पासठ विथ एम सी यू सी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा पासड विथ अदर दॅन सायन्स अँड एम सी यू सी दोन्हीपैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये तुम्ही बारावी सायन्स किंवा बारावी एम सी यू बारावी एम सी यू सीमधून तुम्ही बारावी कंप्लीट केलेली नसेल तर तुम्हाला इथे तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जर मित्रांनो तुम्ही जर बारावी तुमची कंप्लीट झालेलीच नसेल तर तुम्हाला इथे नॉट ॲप्लिकेबल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर आहे आय टी आय स्टेटस मित्रांनो तुम्ही जर आय टी आयला ॲडमिशन घेतलेलं असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे जर ॲडमिशन घेतलेलं नसेल तर तुम्हाला इथे नोवर क्लिक करायचं आहे तुमचा जर आयटीआय झालेला असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं मार्कशीट अपलोड करणे आवश्यक आहे जर तुमचं आयटीआय झालेला नसेल तर तुम्हाला इथे नोवर क्लिक आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड यावर तुम्हाला क्लिक आहे आता नंतरची स्टेप आहे पर्सनल डिटेल आता इथे तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिलअप करायचे तर यामध्ये सर्व अगोदर आहे फुल नेम इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव चेक करायचं आहे बरोबर आहे का नाही नंतर आहे मदरनेम इथे तुमच्या आईचं नाव चेक करायचं आहे बरोबर आहे का नाही नंतर आहे डेट ऑफ बर्थ आता इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इंटर करायची आहे संपूर्ण डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे इंटर करायचे आहे नंतर आहे जेंडर आता इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहात फिमेल आहात ट्रान्सजेंडर आहात जे काय तुमचं जेंडर आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे आर यू अँड ऑर्बन म्हणजेच तुम्ही अनाथ आहात का तुम्ही जर अनाथ असाल तर तुम्हाला एस करायचं आहे जर तुम्ही आणत नसाल तर इथे तुम्हाला नो करायचं आहे एस केल्यानंतर अनाथ असाल तर तुम्हाला इथे तुमची संपूर्ण माहिती इंटर करावी लागेल अनाथ नोंदणी क्रमांक आपले वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे इंटर करावी लागेल जर तुम्ही अनात नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे नंतर आहे ॲन्युअल फॅमिली इन्कम आता इथे तुम्हाला तुमचं ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला इथे इंटर करायचं आहे वार्षिक उत्पन्न तुमचं किती काय आहे ते तुम्हाला इथे इंटर करायचं आहे नंतर आहे रेलिजियन आता इथे तुम्हाला तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख जैन पारसी बुद्धिस्ट आहे जे जे काही तुमचा धर्म आहे रिजियन आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे मदर टॉन आता इथे तुम्हाला तुमची मातृभाषा सिलेक्ट करायची आहे तुम्ही जर महाराष्ट्रातील तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवासी असाल तर तुम्हाला इथे मराठी सिलेक्ट करावी लागेल जर तुमची अदर कोणती मातृभाषा असेल तर तुम्हाला इथे ती मातृभाषा तुम्हाला इथे सिलेक्ट करावी लागेल नंतर आहे डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेट टाईप आपण अल्पसंख्यक प्रकाराशी संबंधित आहात का तुम्ही जर अल्पसंख्यक संबंध तुम्ही जर अल्पसंख्यक प्रकाराशी संबंध असाल म्हणजे तुम्ही जर अल्पसंख्यक मायनॉरिटीमध्ये असाल तर तुम्हाला इथे एस करायचं आहे एस केल्यानंतर तुमचं कोणतं मध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या मायनॉरिटीमधून आहात ते तुमचं रिलिजियन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही मायनॉरिटीमधून नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे मायनॉरिटीवर एस केल्यानंतर मित्रांनो इथे मायनॉरिटी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल इथे यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही ते अपलोड करू शकता वरचं डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जर खालचं काही डॉक्युमेंट असेल सेल्फ डिक्लेरेशन असेल तर ते तुम्ही ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला इथे नोवर क्लिक करावं लागेल नंतर आहे कम्युनिकेशन ॲड्रेस आता इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण कम्युनिकेशन ॲड्रेस संपूर्ण ॲड्रेस इथे फिलअप करायचा आहे यामध्ये सर्वात अगोदर आहे आर यू फ्रॉम अर्बन आर रुरल एरिया तुम्ही कोणत्या भागातून रहिवासी आहात म्हणजेच आपण शहरी किंवा ग्रामीण क्षेत्रातील आहात का तुम्ही जर ग्रामीण क्षेत्रातील असाल तर रुरल रुरलवर क्लिक करा जर तुम्ही शहरी भागातील असाल तर अर्बनवर क्लिक करा नंतर आहे ॲड्रेस आता इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिलअप करायचा आहे नंतर इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्रानंतर डिस्ट्रिक्ट इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे नंतर तालुका इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे नंतर आहे विलेज इथे तुमच्या गावाचं नाव पण इथे तुम्हाला आता सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे पिनकोड इथे तुम्हाला तुमचा पिनकोड पण एंटर करायचा आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नंतर आहे कॉन्टॅक्ट डिटेल आता इथे तुम्हाला तुमची कॉन्टॅक्ट डिटेल पण इथे फिलअप करायची रजिश रेज्ट, रजिस्ट्रेशन करते वेळेस जो मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला दिसून जाईल नंतर आहे टेलिफोन मोबाईल नंबर तुमच्याकडे जर टेलिफोन नंबर असेल तर तो तुम्ही इथे एंटर करू शकता नंतर आहे ईमेल आय डी इथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी कन्फर्म करून घ्यायची आहे रजिस्ट्रेशन करते जी ईमेल आय डी एंटर केलेली असेल तीच ईमेल आय डी इथे तुम्हाला दिसून जाईल नंतर आहे टेलिफोन नंबर दोन तुमच्याकडे जर टेलिफोन क्रमांक दूरध्वनी क्रमांक दोन असेल तर तोही तुम्ही इथे एंटर करू शकता हे ऑप्शनलमध्ये असेल तर एंटर करा आणि आता सोडून दे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नंतरचं ऑप्शन आहे फोटो अँड सिग्नेचर आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा फोटो अँड सिग्नेचर ही अपलोड करायची आहे इथे महत्वपूर्ण माहिती अपडेट घेऊन घ्या इथे एक महत्वपूर्ण इंस्ट्रक्शन दिलेलं आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा फोटो अँड सिग्नेचर दोन्ही पण एकत्रच तुम्हाला एक इथे अपलोड करायचं आहे म्हणजेच इथे तुम्ही पाहू शकता इथे तुमचा फोटो असला पाहिजे आणि फोटोच्या खालीच तुमची ही असली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं डॉक्युमेंट हे अपलोड करायचं आहे तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक मी लिंक दिलेली आहे मर्च फोटो अँड सिग्नेचर ही लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे या लिंकवर आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला ओपनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर खाली तुम्हाला सिलेक्ट सिग्नेचर आता इथे तुम्हाला तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची फोटो अँड सिग्नेचर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला मर्च यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मर्चवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचा फोटो अँड फोटोच्या खाली तुमचे सिग्नेचर इथे तुम्हाला दिसून जाईल आता हा फोटो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथे तुम्ही जर कम्प्युटरमध्ये हे मर्च केला असेल तर तुम्हाला इथे तुमचा माऊसचा राईट क्लिक दाबायचा आहे आणि सेव इमेज ॲज यावर तुम्हाला क्लिक करून तुम तुम्हाला हा फोटो सेव्ह करायचा आहे प्रकारे तुम्ही हा फोटो सेव्ह करू शकता जर मित्रांनो तुम्ही जर हा मोबाईलमध्ये मर्च केला असेल तर तुम्हाला इथे फोटोवर टॅप करून धरायचं आहे आणि टॅप केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोडचा ऑप्शन येईल तो डाउनलोडवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो हा डाउनलोड करू शकता तुम्हाला परत आता या वेबसाईटवर यायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला चूज फाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे तुम्ही जो फोटो मर्ज केलेला आहे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो हा फोटो सिलेक्ट करून ओपनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथे आता तुम्हाला तुमचा फोटो हा सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारे तुमचा फोटो हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे असा इथे तुमचा फोटो दिसेल जाईल आणि फोटोच्या खाली इथे तुमची सिग्नेचर दिसून जाईल अशा प्रकारे तुमचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो हा अपलोड झालेला आहे ते तुम्हाला दिसून जाईल आणि आता इथे तुम्हाला अपलोड फोटो यावर तुम्हाला क्लिक करायचं अपलोड फोटो यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो हा सक्सेसफुली हा अपलोड झालेला आहे ते तुम्हाला दिसून जाईल फोटो अँड सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सेव अँड प्रोसीड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता नंतरची स्टेप आहे अपलोड डॉक्युमेंट आता इथे मित्रांनो तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला जे पी जी पी एन जी किंवा पी डी एफ या फॉरॅटमध्ये अपलोड करायचे यामध्ये सर्वात अगोदर आहे दहावीची मार्कशीट आता इथे तुम्हाला तुमची दहावीची मार्कशीट अपलोड करायची आहे अपलोड करण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे संपूर्ण इन्स्ट्रक्शन इथे तुम्ही काळजीपूर्वक वाचू शकता फाईल ही जे पी जी पी एन जी किंवा पी डी एफमध्ये असली पाहिजे आणि फाईलची साईज ही एकशे पन्नास डी पी आहे म्हणजेच वन एक एम बीच्या आत असली पाहिजे दावीची दावीची या तर इथे सर्वात अगोदर आहे दहावीची मार्कशीट दहावीची मार्कशीट अपलोड करण्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची दहावीची मार्कशीट सिलेक्ट करून ओपनवर क्लिक करायचं आहे ओपनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची दहावीची मार्कशीट सिलेक्ट करायची संपूर्ण मार्कशीट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सेव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट अपलोड होऊन जाईल इथे तुम्ही पाहू शकता डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमची दहावीची मार्कशीट सक्सेसफुली अपलोड होऊन जाईल दहावीची मार्कशीट पाहण्यासाठी तुम्हाला इथे व्ह्यूवर क्लिक करायचं आहे इथून तुम्ही अपलोड केलेलं डॉक्युमेंट इथे पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहे नंतर आहे लेटेस्ट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इथे तुम्हाला तुमची इथे तुम्हाला तुमची टी सी अपलोड करायची अपलोड करण्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करून तुमचं टी ही अपलोड करायची आहे नंतर आहे द स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इन्क्लुडिंग द नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट ऑफ इंडियन ऑर द प्लेस ऑफ बर्थ इन इंडिया इथे मित्रांनो तुम्हाला इथे डोमसेल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे इथे तुम्ही असं एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता ज्याच्यामुळं ज्याच्यावर मेन्शन असेल की तुम्ही एक भारतीय नागरिक आहे असं डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे इथे तुम्ही डोमसेल सर्टिफिकेट नॅशनलिटी सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी कोणतं एक डॉक्युमेंट अपलोड करू शकता नंतर आहे कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो तुम्ही जर कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंट यावर तुम्हाला क्लिक करून तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर इथे एक महत्त्वपूर्ण माहिती पण दिलेली आहे सिलेक्ट इश्युइंग अथॉरिटी फॉर कास्ट सर्टिफिकेट तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे कोणाकडून अप्रूव्ह झालेलं आहे ॲक्सेप्ट झालेलं आहे ॲथॉराईज झालेलं आहे बाय कलेक्टर बाय तहसील बाय सब डिव्हिजनल ऑफिसर ज्यांच्याकडून हे ॲथोराइड झालेलं असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं अशा प्रकारे तुम्हाला चारही डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे चारही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फायनल सबमिट या बॉटनर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर आता शेवटचं ऑप्शन आहे फीस पेमेंट आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमची ऑनलाईन पद्धतीने तुमची ॲप्लिकेशन ही पेड करायची तुम्ही जर ओपनमधून असाल तर तुम्हाला इथे चारशे रुपये फीस असणार आहे आणि जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला इथे तीनशे रुपये ही ऑनलाईन पद्धतीने पेड करावी लागेल तर ऑनलाईन पद्धतीने ही फीस पेड करण्यासाठी तुम्हाला पे नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पे नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली पेमेंट ऑप्शनवर रि रिडायरेक्ट केलं जाईल इथे तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण पेमेंट ऑप्शन इथे तुम्हाला दिसून जाईल फोनपे वॉलेट यू पी आय यू पी आय गुगल यू पी आय क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय क्यू आर कोड नेटबँकिंग वॉलेट पे लेटर अशा प्रकारे कोणत्या एका मेथडनं तुम्ही ही ऑनलाईन पद्धतीने फीस ही पेड करू शकता ऑनलाईन पद्धतीने फीस पेड केल्यानंतर मित्रांनो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल फॉर्म सबमिट झाल्यानंतर नंतर तुमचा सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस तुम्हाला इथे चेक करायचं आहे तुमचं ॲप्लिकेशन हे ॲक्सेप्ट झालेलं आहे का नाही इथून मग नंतर राऊंड निघतील राऊंड वन राऊंड टू मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे कॉलेज सिलेक्ट करावं लागतील बाकीची माहिती मी तुम्हाला अप टू डेट कळवितेच राहील राऊंड आले की मी तुम्हाला याबद्दल एक नवीन व्हिडिओ बनवतच राहील अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही डिप्लोमा पॉलिटेक्निक डिप्लोमा टेक्निकल एज्युकेशनसाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फिलअप करू शकता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करत असताना तुम्हाला कुठेही काय अडचण आली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल मला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण तुम माहिती अपडेट मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत